आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. मिरज पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. दुकानाचे शटर डाऊन झालेले आहेत, तर गल्ली बोळात नियम पालन न करणाऱ्या नागरिकांना उठाबैठका मारण्याची शिक्षा ठोठवण्यात येत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांना संख्येला आळा घालण्यासाठी सांगली जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज मिरजही लॉक करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकानांचे शटर डाऊन करण्यात आलेलं आहे. कापडपेठ, तांदूळ मार्केट, फुलारी दुकाने, भाजीपाला, हातगाड्या, खाद्यपदार्थ हे सर्व बंद ठेवण्यात आलेलं आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर बॅरिकेड लावण्यात आले आहेत. शहरात पोलीस, होमगार्ड, NCC विद्यार्थी, सामाजिक संघटना, पोलीस मित्र यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या कोरोना आपत्तीमध्ये ही गजबजलेल्या लक्ष्मी मार्केट परिसर आज लॉकडाऊनमुळे पूर्णपणे शांतता पसरलेली आहे. या लॉकडाऊनलाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळते. महापालिका प्रशासनाने नियुक्त केलेली माजी सैनिकांनी नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करत आहेत, तर नियम न पाळणाऱ्या तरुणांना शिक्षा म्हणून बैठका मारण्याची शिक्षा दिली जात आहे. गणेश आवळे, SBN मराठी, मिरज.